तुम्हाला करताना त्रास होतो का तसेच नगवी करताना जळजळ होणे किंवा पोटात दुखणे असे प्रकार होत असेल तर या आजाराकडे दुर्लक्ष करू नका कारण हा एक आजाराचा भाग असून या आजाराला प्रोस्टेटायटिस असे म्हणतात हा आजार प्रामुख्याने पुरुषांमध्ये आढळून ने येतो नेमकी या आजाराची लक्षणे काय असतात तशीच हा आजार नेमका का याबाबतची आज माहिती आपण जाणून घेऊयात प्रोस्टेट ग्रंथी प्रोस्टेट ग्रंती या ग्रंथी आक्रोडच्या आकाराच्या असतात ज्या पुरुषांमध्ये मूत्रपिंडाच्या खाली असतात आणि त्या शुक्राणूचे वहन करण्यास मदत करतात वयाची पन्नास वर्षे पार केल्यानंतर या अवस्थेच्या प्रमाणात प्रचंड वाढ होते याला प्रोस्टेट ग्रंथीची वाढ असेही म्हटले जाते संशोधनानुसार प्रोस्टेटचा आकार वयाबरोबरच बदलणाऱ्या हार्मोन्समुळे होतो पुरुषांमध्ये आढळणाऱ्या हार्मोनमुळे देखील या ग्रंथीचा आकार वाढतो प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे नेमका आहे तरी काय जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीमधील पेशी अनियंत्रितरित्या वाढतात तेव्हा हा कॅन्सर तयार होतो काही रुग्णांमध्ये या कॅन्सरची वाढ अत्यंत मंद असते परंतु काही रुग्णांमध्ये हा कॅन्सर हा वेगाने वाढतो त्यामुळे रुग्णांचा त्रास देखील वाढू शकतो आणि त्याचा प्रसार रोखण्यासाठी उपचारांची देखील गरज भासते या आजारावर जाणवणाऱ्या शारीरिक समस्या काय आहे हे आपण जाणून घेऊ पुरुषांमध्ये लघवीच्या पिशवीच्या खाली प्रोस्टेट ग्रंथी स्थित असते त्यास पौरुष ग्रंथी असेही म्हणतात ही दहा ते पंधरा ग्रामची असते पुरुषांच्या शरीरातून हे संप्रेरक असते त्याच्या प्रभावामुळे आणि जसजसे वय वाढते ही ग्रंथी मोठी होत असते प्रोस्टेट वाढल्याने मृत्रपुंड निकामी होणे हातपाय चेहऱ्यांवरती सूज येणे रक्त जाणे निरंतर खडे तयार होणे लघवी पूर्णपणे थांबून जाणे अशा गुंतागुंत निर्माण होतात अनेकदा लघवी करताना अडचणी येणे या आजारात प्रामुख्याने सतत लघवीला जावं लागतं तसेच लघवीच्या वेळेस ताण येणं लघवी पूर्ण झाली आहे असं न वाटणं या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये कारण ही लक्षणं आहेत याचा अर्थ तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सर आहे असा होत नाही परंतु अशा लक्षणानंतर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे या आजाराची काही प्रमुख कारण आपण जाणून घेऊया पुरुषांचे वय जसे वाढू लागते तसे त्यांच्या शरीरात काही बदल होताना दिसतात त्यावर नेहमीच नियंत्रण मिळवता येते असे नाही हा कर्करोग वर्ष पन्नास पुढील पुरुषांमध्ये दिसून येतो तसेच सत्तर वर्षे किंवा त्याहून अधिक वयांच्या पुरुषांमध्ये ही अवस्था अधिक आढळते सुमारे साठ टक्के लोकांमध्ये लठ्ठपणामुळे प्रोस्टेट कर्करोग हा होतो या बाबतीत वाढ होण्याची कारण म्हणजे जीवनशैलीतील झालेले बदल धूम्रपान मद्यपान चुकीचा आहार आणि जंक फूड यासारख्या सवयींमुळे प्रोस्टेट कर्करोगाची जोखीम ही वाढू शकते जाणून घ्या या रोगाचे निदान नेमके आहे तरी काय लक्षणांच्या आधारावरती प्रोस्टेट ग्रंथी वाढले आहे की नाही याचे निदान युरोलॉजिस्ट करीत असतात वैद्यकीय परीक्षण आणि चाचण्यांच्या आधारे प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याचा त्रास सौम्य मध्यम आणि तीव्र प्रकारात मोडला जातो त्यासाठी सोनोग्राफी लघवीच्या प्रवाहाची वेगाची चाचणी आणि त्याचा मूत्रपिंडावरती पडणारा ताण तसेच लघवीच्या थैलीचे प्रेशर तपासण्यासाठीची चाचणी असे काही चाचण्या देखील केल्या जातात लघवीच्या समस्यांवर उपचार केले नाही तर मूत्रमार्गात अडथळे निर्माण होतात या समस्येवर कोणताही संकोच नंबर बाळगता डॉक्टरांशी चर्चा करणे महत्वाचे आहे तुमच्या वयानुसार आरोग्यानुसार आणि अवस्थेच्या तुमच्यावर होणाऱ्या परिणामानुसार सर्वोत्तम अशी उपचार पद्धती निवडण्यामध्ये डॉक्टर तुमची नक्कीच मदत करू शकता आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा व्हॉट्सअप मराठीला तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद